रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे खास दसरा निमित्त असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर, तीच सेवा, प्रशस्त दालनात बजेट मधील खरेदीचा आनंद। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आहेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवटे म्हंकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळज, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसंग येथेही सेवेत। नजर चुकीने आलेले 50,000 रुपये केले परत, तेजल धांडोरे यांच्याकडून माणुसकीचं दर्शन। याकडे उसने घेतलेले पैसे परत मिळवताना दमछाक होते, परंतु एका मुलीने फोन पे वर आलेले तब्बल 50,000 रुपये परत केले आहेत। अतुल वाघमोडे हे आपल्या बहिणीला पैसे पाठवत होते, परंतु यात नजर चुकीने पैसे तेजल सुरेश धांडोरे यांच्या नंबरवर गेले। तेजल या मूळच्या अंजनाळे सांगोला येथील रहिवाशी असून त्याचे बीटेक शिक्षण झालं आहे। सध्या त्या ॲटॉस सेंटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नोकरी करतात। त्यांचे वडील सुरेश धांडोरे हे LIC एजंट व आई वंदना धांडोरे या गृहिणी आहेत। तेजल यांनी हे पैसे परत पाठवून आदर्श निर्माण केलाय। समाजामध्ये असे अनेक प्रसंग घडतात आणि त्यावेळी एखाद्या व्यक्तीचे पैसे चुकून एखाद्याच्या अकाउंटवर गेलेले असतात, ते पैसे परत देण्यास टाळाटाळ केली जाते। अशावेळी त्या व्यक्तीला खूप मानसिक त्रास होतो आणि आर्थिक नुकसान पण होतं। अशा परिस्थितीमध्ये तेजल यांनी कोणताही मोह न ठेवता ते पैसे परत केले आणि माणुसकीचं दर्शन घडवलं। याबद्दल माझ्या परिघात सेवा समूहाच्या वतीनं त्यांचं मानवता दूत मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती सुधीर गायकवाड यांनी दिली आहे। मी माझ्या बहिणीला 50,000 रुपये पाठवत होतो, चुकून ते पैसे माझ्याकडून दुसऱ्या फोनपे नंबरला गेले व ते मी लगेच त्या फोनपे नंबरवर फोन करून सांगितला की माझ्याकडून तुम्हाला चुकून असे पैसे 50,000 रुपये तुमच्या अकाउंटला आलेले आहेत। त्यांनी ते चेक केले फोनपेला हिस्ट्रीमध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की मला तुमचे 50,000 रुपये आलेले आहेत व ते लगेच त्यांनी मला माझ्या अकाउंटवर पाठवले। तेजल धांडोरे यांचं मनापासून आभारी आहे। महानकर न्यूजसाठी मिरजहून आदी माने।